तेलाचे भाव कडाडले. चांदण्यानं चांदणं पित्तवर चांदणं. काय हो इकडे काय कुठे गेला होतास? म्या आपल्या घरातलं सामान संपलं ना ते आणायला गेलतो. अरे बापरे सामान संपलं का? हो. काय काय आणलंयस? हे कपड्याचे साबण. कपड्याचं साबण? अरे ते माणसं साबण वापरत नाही, तू कपड्याला साबण लावतोस. माणसं वापरत नाहीत म्हणूनच कपडे साफ स्वच्छ राहावेत म्हणून वापरतो. बरं किती आणलेस? दोन. दोन एवढे? एका साबणाचे चार तुकडे करून मी वापरतोय आणि आता तुम्ही म्हणताय म्हणजे तो साबण फकत या कपड्यानं ए अबक असं दाखवावा लागेल. देवाला नव्हे तर दाखवतात ना तसा. नाही ते तू काय वाटेल ते कर. दोन साबण चार महिने गेले पाहिजे. येड लागणार आहे मला. मी आणखीन काय लागायचं राहिलंय? बरं आणखीन काय काय आणलं बाबा? तेलाची बाटली. तेल लावायचं केसांना? हो बाईसाहेब लावतात. आणि तुम्ही ते लावायचे परवा परवा पर्यंत? वेडा होतो मी वेडा. अरे काय उपाय बसतो या तेलाचा? आता माझा बघ ना, आता तुझंच बघ, तुझं डोकं बघ, सगळं छप्पर उडालंय. अरे हे निरुपयोगी केस गळाले काय आणि तर राहिले काय, काय फरक पडतोय का? देवाने दिलेली केस असतात ते. केसच वेगळी आहे. बघ ते राहिले काय आणि तर गळले काय. आजपासून तेल बंद ठेवून दे बाईसाहेब. अरे मी सांगतो त्यांना, या घरात आधी एक किरायक माणूस होता, आता हा त्याला दुसरा जॉईंट झालाय. या घरात खायचं म्हणजे मुश्किलच होऊन गेले बाबा. राहू नकोस. म्हणजे आमचा अजिबात आग्रह नाही, ताबडतोब चालतो. चल चल चल. असं माझा पगार द्या. चल चल चल. पगार? हो. किती राहिला पगार तुझा? राहण्यासाठी आधी द्यायला लागतो. मला अजून एक फुटकी तरी कवडी दिली आहे का? द्यायचा पगार तुला? म्हणजे का द्यायचा पगार तुला? तू इथे या बंगल्यात फुकट राहतोस. हो मी एकटा राहत नाही या बंगल्यात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी राहतो नोकर म्हणून, मला बाजूच्या रूम मध्ये झोपिता तुम्ही. पण पत्ता या बंगल्याचाच देतोस ना? या बंगल्यात या एरिया मध्ये राहण्याकरता किती भाडं द्यावं लागतं काही कल्पना आहे तुला? काही सामाजिक भान आपल्याला आहे? किमान 10,000 रुपये. आता वर्षाचे किती झाले बघा? 1,20,000 रुपये. तू इथे 15 वर्ष असाच राहतोय. म्हणजे किती झाले बघा? तुझं गणित राहू दे, 18 लाख रुपये. 18 लाख? आता एवढी पगार तू कुठं देणार बाबा? तुझा पगार किती? 5 रुपये. 5 रुपये? 5 रुपये. फक्त 5 रुपये? आता तू हे वर्षभर जे नुकसान करतोस, ज्या ज्या चुका करतोस, ते वजा जाता 5 रुपयेच उरतात. तर बघ बाबा, एवढा भाडा तुला पुरलेलं देण्याकरता तुझ्या पुढच्या 5 पिढ्या फुकट राबवाव्या लागतील.